हिमायतनगर ते इस्लापूर पर्यंतच्या महामार्गाचे काम गेल्या 2 वर्षापासून संत गतीने सुरू आहे. सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. एकंदरच यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागते, तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पाहून प्रवासी थक्क होत आहेत. या महामार्गाचे पाणी चक्क शेतांसह वडगाव आबादीत शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून या पुरामुळे अनेकांच्या शेतात बांध फुटून पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हिमायतनगर ते किनवट पर्यंत सुरू असलेल्या कामाला तब्बल 2 वर्षाचा कालावधी उलटला. या कामाच्या दिरंगाईमुळे अनेकांचा जीव गेला तर काही जणांना गंभीर जखमी व्हावे लागले. तरी देखील सदरी कन्स्ट्रक्शनच्या गुत्तेदाराने अद्यापही कामाची गती वाढवली नसल्याचं दिसून आले. प्रतिनिधी जांबवंत मीराशेसह आधार न्यूज नांदेड. मी भीमराव तुकाराम लुंबे राहणार कार्ला. आपल्या हिमायतनगर ते इस्लापूर नॅशनल हायवे महामार्गावर राई कंट्रॅक्शन या गुत्तेदाराच्या खालगर्दीपणामुळे 2 वर्षापासून अजून 3 किलोमीटरसुद्धा यानं रोड करू शकलेला नाही आणि नाल्यासुद्धा व्यवस्थित नाहीत. नाल्या व्यवस्थित नसल्यामुळं या रोडचं पाणी आतोनात आमच्या शेतामध्ये जाऊन आमची भरपूर नुकसान होत आहे. तरी येतं जवळपास आमचे 1000 झाडाची नुकसान झालेले आहे. हे नाल्याचं व्यवस्थित काम नाही आणि येतं नियोजन समजा कोण्या पद्धतीचं नाही. आणि प्रत्येक वाहनवाल्याला प्रत्येक आवक जावक याला 2 व्हीलरला 4 व्हीलरला अतोनात त्रास होत आहे. त्याच्यामुळं या राई कंट्रॅक्टरवर सरळ सरळ कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या या अतोनात नुकसान झाली याची भरपाई त्यांना देण्यात यावी असं मी यांना सांगतो. हिमायतनगरपासून 3 किलोमीटर अंतरावर नालेचे बांधकाम पूर्ण अतोनात नालेचे बांधकाम झालेले नाही. बांधकामामुळे शेतात पाणी घुसत आहे. पाण्याची दहाची म्हणजे नाले हे काढत नाहीत, बरोबर उपसा करत नाहीत आणि मुतुरमुतुर काम करत आहेत. ते आटो अजूक आहे ना, त्या नालीमध्ये भाग घेत आहे, पाणी ते रुकत आहे. शेतकऱ्याच्या वावरात पाणी साचून जात आहे. कमीत कमी 1000 ते 1500 नुकसान भीमराव पाटील तुकाराम लुंदे यांची आतोनात नुकसान झालेले आहे. तरी राय कॉन्ट्रॅक्शन यांची भरपाई करावी. राही कंट्रक्शनद्वारा हिमायतनगर ते किनवटपर्यंत काम सुरू आहे या राष्ट्रीय महामार्गाचं. कार्ला येथपर्यंत काम आत्तापर्यंत आलेलं आहे 2 वर्षापासून आणि कार्ला येथे दोन्ही साईडनं जे नाल्या केलेले आहेत ते नाल्या व्यवस्थित केलं नसल्यामुळं पूर्ण जे नाल्याचं पाणी आहे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दरवर्षी ही परिस्थिती शेतकऱ्यांना उद्भवत असल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे होत असून कार्ला येथील भीमराव लुंबे यांच्या शेतात आता आपण पाणी केलेली आहे. प्रत्यक्ष पाणी केली असता कापसाचा पूर्ण कापूस पाण्याखाली गेलेला असून याची चौकशी करून सदरील गुत्तेदार जे राठी जे आहे गुत्तेदार त्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा या शेतकऱ्याची पूर्ण भरपाई नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. शेतकऱ्याची भरपाई नाही दिल्यास पूर्ण या भागातील शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार.